आपल्याबरोबर असणार आहेत प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन सुश्रुत बाभुळकर. कोण घोटतंय गवताळा अभयारण्याचा गळा, कोण उठलंय वन्य प्राणी पक्ष्यांच्या जीवावर, कसं वाचणार पुढच्या पिढ्यांसाठी जंगल, 40 गावच्या जंगलाची व्यथा मांडणारा एक्सक्लुसिव्ह ग्राउंड रिपोर्ट सोलारचा वणवा, सोमवारपासून सकाळी 9, संध्याकाळी 5 आणि संध्याकाळी 7 बातमीपत्रात फक्त Zee 24 तासवर. नमस्कार, मी अमोल जोशी. दुपारी 1 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्यातल्या आणि देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. सुरुवात करूया या क्षणाच्या हेडलाईन्सनी. कॉटन जीन अनकंडिशनल डिस्काउंट सेल. पाकिस्तानच्या अकारण गोळीबारात 23 कॅप्टन कपिल कुंडूंसह लष्कराचे 4 जवान शहीद. भारतीय लष्कराचं जशास तसं उत्तर, हल्ले महागात पडतील हंसराज अहिरांचा पाकिस्तानला इशारा. NDA सोडण्याबाबत एक पाऊल मागे येणाऱ्या तेलुगू देसम पक्षावर सामनामधून टीका. चंद्राबाबूंशी झालेल्या फोन संवादाविषयी माध्यमांवर टीकास्त्र. अर्थसंकल्पानंतर बाजारातली पडझडीचं सत्र सुरूच. आजही सेन्सेक्स आणि निफ्टी 1% घसरले. बाजारापासून तूर्त दूर राहण्याचा सल्ला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सरासरी 600 रुपयांची वाढ. कांद्याचं निर्यात मूल्य हटवल्यानंतर कांद्याचा भाव वधारला. शिर्डी संस्थानासंदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सरकारनं स्थापन केलेले शिर्डी संस्थान मंडळच कायम राहणार. ताडोबातल्या रुबाबदार साहेबरावची आईटदार चाल पुन्हा दिसणार. देशातले आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर बाभुळकर बसवणार कृत्रिम पाय. 2012 शिकाऱ्यांच्या सापळ्यात गमवावा लागला होता पाय. जळगावमधल्या गवताळा अभयारण्यातील सोलार कंपन्यांच्या बेकायदा कामामुळे वन्यजीव धोक्यात. प्रशासन मात्र मूक गिळून गप्प. Zee 24 तासचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. बांधकाम व्यावसायिक DSK यांच्या विरोधातल्या खटल्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. गुंतवणूकदारांचे पैसे देण्याबाबत DSKनं आज स्पष्ट करावी लागणार भूमिका. Under-19 विश्वविजेत्या भारतीय संघाचं थोड्याच वेळात मुंबईत आगमन. जगज्जेत्यांच्या जंगी स्वागतासाठी क्रिकेट शौकीन तत्पर. आणि बालरंगभूमीच्या आधारस्तंभ सुप्रसिद्ध नाटककार सुधा करमरकरांचं मुंबईत राहत्या घरी निधन. 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतात प्रथमच एका वाघाला कृत्रिम पाय लावण्यात येणार आहेत. कुठला आहे हा वाघ, कसे होणार आहेत त्याच्यावर उपचार, पाहूया याबाबतचा Zee 24 तासचा खास रिपोर्ट. वाघाची ही दमदार चाल, हीच त्याची चाल त्याचा रुबाब आणखी वाढवते. असाच काहीसा रुबाब ताडोबातल्या साहेबरावाचा होता. त्याची ऐट नावाप्रमाणे अगदी साहेबासारखी. भरदार आयाळ, भला मोठा जबडा आणि टोकदार नख असलेल्या 2 ते 2.5 वर्षाच्या साहेबरावाची ताडोबाच्या जंगलात जणू सत्ता होती. रुबाबदार, तरणाबांड आणि ऐटदार चाल असलेला साहेबराव. ताडोबातून वावरताना साहेबरावाचा हा राजेशाही थाट पाहून इतर प्राण्यांना धडकी भरायची. शिकारी तरबेज असलेला साहेबराव एक झेप घेऊन सावजाचा फडशा पाडायचा. त्याची साईज आणि त्याचा तो जंगलातला रुबाब, जसा तो एवढा फेमस टायगर नव्हता, पण त्याच्या साईजनुसार त्या एरियावर जी दहशत होती त्याची, ती दहशत मला अजूनपर्यंत कुठल्या टायगरची दिसत नाही आहे. कारण तो पूर्णपणे त्या रेंजचा एक राजा म्हणून वावरत होता पळसगाव रेंजचा. मात्र साहेबरावाचा हाच थाट मानव नावाच्या प्राण्याला रुचला नाही. एका शिकाऱ्याच्या टार्गेटवर साहेबराव होता. 2012 बहेलिया शिकाऱ्यांनी पळसगाव इथे लावलेल्या सापळ्यात साहेबराव अडकला. सापळ्यात अडकलेल्या दुसऱ्या वाघाचा मृत्यू झाला, मात्र साहेबरावानं हार मानली नाही. त्यानं हिमतीनं मृत्यूशी झुंज दिली. गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना साहेबराव दिसला आणि त्यांनी त्याला नागपूरला आणलं. गंभीर अवस्थेत असलेल्या साहेबरावाला डॉक्टर दक्षिणकर, डॉक्टर धूत, डॉक्टर भोजने आणि त्यांच्या टीमनं प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवदान दिलं. संध्याकाळी त्याला आम्ही नागपूरला आणलं होतं. तो मे महिन्याच्या उन्हामध्ये बराच तडफडत होता आणि मग इथे आल्याच्या नंतर त्याचा अक्यूट रिनल फेल्युअर, म्हणजे त्याच्या ज्या किडनीज होत्या त्या निकामी झालेल्या होत्या, असं त्याचे जे काय आम्ही रक्तपरीक्षण केलं आणि त्याच्यावरनं संपूर्ण जे लक्षात आलं की त्याच्या किडनी ज्या निकामी झालेल्या होत्या. परंतु अक्यूट रिनल फेल्युअर असल्याकारणाने मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या संपूर्ण टीमने जवळपास 3 महिने अहोरात्र मेहनत करून या प्राण्याचा जीव वाचवला आणि त्याच्यामध्ये ही देवाची कृपा की आशीर्वाद की आम्ही सर्व यशस्वी होऊ शकलो. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे साहेबराव तंदुरुस्त झाला. मात्र सापळ्यात पाय अडकल्यानं त्याची 2 बोटं कापावी लागली. त्यामुळे जवळपास 5 वर्ष साहेबरावला 3 पायावर चालावं लागत होतं. साहेबरावची हीच वेदना देशातील आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर बाभुळकरांच्या लक्षात आली. साहेबरावला दत्तक घेत त्यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. तो त्या चौथ्या पायावर का वजन ठेवत नाहीये आणि तो ग्राउल का करतो? तो ग्राउल करत होता, तो ऍक्च्युली कणत होता. तो आम्ही आलो म्हणून मनुष्य बघून रागवत नव्हता किंवा अग्रेसिव्हली आवाज करत नव्हता. ते त्याचं रडणं होतं, कणणं होतं. सडनली मला असं वाटलं की त्याला पेनफुल न्यूरोमा असावा किंवा फेंटम लिम असावं. जेव्हा अम्प्युटेशन होतं, क्रश होतो पाय, तेव्हा तिथल्या नर्व्स हेफॅझर्ड वेनी हील झाल्यामुळे तिथे पेनफुल न्यूरोमा होतो. हे ह्युमन बिंग्समध्ये आम्ही बघितलेलं आहे. आम्ही त्याला ट्रीट करतो
आणि पेन दूर करतो व्यक्तीचं. साहेबरावासाठी डॉक्टर बाभुळकरांनी जर्मनीतील तज्ञांचं सहकार्य घेतलंय. शिवाय तिथल्या एओ फाउंडेशन मार्फत कृत्रिम पाय सुद्धा मागवण्यात आलाय. वैद्यकीय चाचण्यानंतर साहेबरावला सिलिकॉन पासून बनवलेला पाय बसवला जाईल. दोन स्टेजमध्ये हे काम होईल. स्टेज वन मध्ये त्याला जो पेनफुल न्यूरोमा आहे ज्याच्यामुळे त्याला पेन आहे ते दूर करणं, सगळ्यात पहिले ते डायग्नोस करणं की त्याला पेनफुल न्यूरोमा आहे का, ते नर्व एंटेंगल झाली आहे का, फेंटम लिंब आहे का, किंवा त्या क्रशमध्ये एखादं त्याला हार्ड फ्रॅक्चर होऊन पेनफुल नॉन युनियन म्हणजे हार्ड न जुळल्यामुळे सुद्धा पेन होऊ शकतं. हे सगळं डायग्नोस करून त्याला ट्रीट करणार आम्ही, त्याचं पेन दूर करणार हे सगळ्यात पहिला भाग. कारण की पेन दूर केल्यानंतरच आम्ही त्याला कृत्रिम अवयव बसवू शकू. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम अवयव बसून तो कुठला कृत्रिम अवयव ॲक्सेप्ट करतो पर्सनली साहेबराव आणि चालतो ते बघणार. डॉक्टर बाभुळकर ते म्हणालेत की जर्मनीमध्ये एओ फाउंडेशन म्हणून जे आहे त्याचे ते एकमेव सदस्य आहेत आपल्या इथून, तर त्यांचं देखील सहकार्य या बाबतीमध्ये घेऊया. तर त्या पद्धतीने आम्ही पुढे त्यांच्याशी संपर्क साधूया आणि त्या संपर्कामधनं मला आशा आहे की निश्चितपणे काही ना काही चांगलं होऊन साहेबरावाला पुन्हा एकदा आपली चाल म्हणा किंवा आपलं पूर्ववत आयुष्य व्यतीत करण्याची संधी निश्चितपणे या माध्यमातून प्राप्त होईल. याआधी मांजर, कुत्रे आणि अगदी हत्तीला कृत्रिम पाय लावण्यात आले, मात्र एखाद्या वाघाला कृत्रिम पाय लावण्याचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर साहेबरावाच्या साहेबी थाट पुन्हा एकदा ताडोबाच्या जंगलात पाहायला मिळणार आहे. अमर गाणे, झी मीडिया, नागपूर. आणि आता आपल्याबरोबर नागपूरवरून विख्यात ऑर्थोपेडिक सर्जन सुश्रुत बाभुळकर आहेत, ज्यांनी ही कल्पना मांडलेली आहे आणि त्यानंतर आता या सगळ्याच्या प्रक्रियेला, या वाघाला कृत्रिम पाय बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. डॉक्टर बाभुळकर, स्वागत आहे तुमचं झी 24 तासवर. तुम्ही विख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आहात, तुम्ही माणसांचे डॉक्टर आहात, तुम्ही काही प्राण्यांचे डॉक्टर नव्हे, पण तरीसुद्धा या वाघाला कृत्रिम पाय बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुमचं नाव आता देशभर चर्चेलं जात आहे. या साहेबरावशी तुमचा संबंध कसा आला आणि कशा प्रकारे तुम्ही त्याला कृत्रिम पाय बसवण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलात? नमस्कार. इनफॅक्ट देशभर नाही, जगभर भारताचं, साहेबरावचं आणि हे डिस्कशन चालू आहे. मी माझी गोष्ट चालू करण्या अगोदर मी श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की फॉरेस्ट आणि तेव्हाचे व्हेटनरी सर्जन्स जे इन्वॉल्ड होते साहेबरावला वाचवण्यात, त्याची रक्षा करण्यात, त्याला रेस्क्यू करण्यात, त्यांनी जर ती कामगिरी बजावली नसती तर आज एवढा मोठा प्राणी अवाढव्य जो कदाचित आशिया खंडातला सगळ्यात मोठा मेल टायगर जिवंत आहे आपल्याला बघायला मिळाला नसता. साधारण 4-5 आठवड्यापूर्वी मी, माझी मिसेस, डॉक्टर नंदिनी, संस्कृती, सिद्धी, माझ्या मुली, आम्ही गोरेवाड्याच्या रेस्क्यू सेंटरला गेलो. तिथे बघता बघता आम्ही 12-13 पॅन्थर्स बघितले आणि मग आमची नजर साहेबरावर पडली. साहेबरावर नजर पडताच माझ्या लक्षात आलं की हा अतिशय मोठा टायगर आहे, अतिशय मोठा प्राणी आहे, वाघ जिवंत. मी बरोबरच्या अधिकाऱ्यांना विचारलं, हे आतापर्यंत तुम्ही समाजाला का सांगितलं नाही, का पुढे आणलं नाही? त्यांची थोडीशी व्यथा होती, त्यांना असं वाटलं की आम्ही त्याचा पाय वाचवू शकलो नाही, ॲम्प्युटेशन करावं लागलं, म्हणून ते बिचकत होते. मी म्हणलं, नाही, तुम्ही समोर या, समाजाला सांगा की तुम्ही काय स्ट्रगल घेऊन हा आम्हाला वाघ दाखवू शकताय. त्याच वेळेस साहेबराव चालायला लागला. जेव्हा तो चालायला लागला तेव्हा तो 3 पायावर लंगडत होता आणि कणत होता. इमिजिएटली माझ्या लक्षात आलं की हे त्याचं कणणं काहीतरी सांगू इच्छितोय तो. त्याला कदाचित पेनफुल न्यूरोमा आहे, त्याला पेन होत आहे कंटिन्युअसली. मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला काहीतरी करायचं आहे, याच्या करता काय करू शकतो सांगा, तुम्ही याला दत्तक घेऊ शकता आणि याच्याकरता काय करू इच्छिता ते टेक्निकली सांगू शकता. मी लगेच निर्णय घेतला, माझ्या कुटुंबाने लगेच निर्णय घेतला की आपण याला ॲडॉप्ट करावं, दत्तक घ्यावं. मी म्हटलं की फक्त भारतात याच्या गोष्टी चालू नये, कारण की गेल्या 48-72 तासामध्ये मला जगातनं सगळीकडनं फोन आले. अमेरिकेवरनं आमचे एक IOTA म्हणून ऑर्गनायझेशन आहे, तिथनं आले, एओ फाउंडेशनमधनं आले, त्यांच्या ऑफिसमधनं आले, स्टुटगार्डवरनं आले, मलेशियावरनं आले. इनफॅक्ट IIT पवईचे लोकंसुद्धा आता 3D प्रिंटर पाठवतात नागपूरला, सो दॅट आम्ही त्याचा उजवा पाय तसाच्या तसा हुबेहूब पाय बनवू त्याच्या डाव्या पायाकरता. आम्ही काय करणार आहोत, दोन स्टेजमध्ये जसं मी अगोदर सांगितलं ही प्रक्रिया होईल.
पहिल्या 3 ते 6 महिने त्याला पेन का होत आहे, कारण की जरी पाय कापला गेला तरी व्यक्ती किंवा प्राणी त्याच्यावर वजन ठेवून चालू शकतो, हा चालत नाही आहे. त्याचं पूर्ण वजन, तो 180 किलोचं वजन उरलेल्या 3 पायावर टाकून तो लंगडत चालतोय, कणत चालतोय. याचा अर्थ त्याला पेन होत आहे. ते पेन दूर करणं हे आमचं ॲज डॉक्टर्स पहिलं कर्तव्य आहे. ऑफकोर्स मी स्वतः सर्जरी करणार नाही, व्हेटरनरी डॉक्टर्सच सर्जरी करतील, पण त्यांना टेक्निकली सांगणं, त्यांना माहिती पूर्ण सायंटिफिक हे काम जगभरचे लोक, जगभरचे व्हेटरनरी सर्जन्स जे माझे मित्र आहेत ते सांगतील. तर पहिली स्टेजमध्ये त्याचं पेन दूर करणं, त्याचं पेनफुल न्यूरोमा आहे ते दूर करणं. ते दूर केल्यानंतर जेव्हा त्याचं पेन दूर होईल त्याप्रमाणे त्याच्या मापानी आम्ही त्याला प्रोस्थेसिस बसवू. इनफॅक्ट हे जगातलं वाघामध्ये यूज करण्या जाणारं पहिलंच प्रोस्थेसिस ठरेल. आतापर्यंत डोमेस्टिक ॲनिमल्समध्ये, कुत्र्यांमध्ये, मांजरींमध्ये, बकऱ्यांमध्ये, गायींमध्ये, हत्तींमध्ये देखील कृत्रिम अवयव, कृत्रिम पाय बसवण्यात आलेला आहे, सक्सेसफुल आहे. कारण की तो आम्हाला काढता येतो, रोज काढता येतो किंवा वीकली काढता येतो. या वाईल्ड ॲनिमल्समध्ये, कार्निवर्समध्ये हे आम्हाला काढता येणार नाही रोज किंवा दर आठवड्यात. एकदा लावलं की आम्हाला तो 3 महिने 6 महिन्यानंतरच इन्स्पेक्शन करता काढता येईल. ते आमचं बिगेस्ट चॅलेंज आहे. साहेबराव तो कृत्रिम पाय ॲक्सेप्ट करेल की नाही, की काढून फेकून देईल, ते आमचं बिगेस्ट चॅलेंज आहे. त्यामुळे काही आयडियाज आम्ही जगभरच्या सगळ्या स्पेशलिस्ट लोकांशी, ज्यांना वाईल्ड ॲनिमल्समध्ये हा लावण्याचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यात ते कामयाब झाले नाही, त्यांच्याशी बोलून ठरवणार आहोत. होपफुली जर हा प्रयोग कामयाब झाला, यशस्वी झाला, तर तीच त्याची चाल, तोच त्याचा रुबाब परत आपल्याला मिळू शकेल बघायला, आणि परत त्याला जंगलात पाठवता येईल आपल्याला. पण आम्ही ऑफकोर्स स्केप्टिकल आहोत. आम्हाला हे सुद्धा गेट त्याचं नॉर्मलाइज करणं आवश्यक याच्याकरता आहे की एकदा तो 4 पायावर चालू शकला की बाकीच्या त्याच्या स्पाईनवर, शोल्डरवर, बाकीच्या जॉईंट्सवर इक्विव्हॅलंट वेट डिस्ट्रीब्युशन होईल, म्हणजे बायोमेकॅनिकली तो चांगला चालू शकेल. बिलकुल. डॉक्टर बाभुळकर, ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारण किती काळ जाऊ शकतो? आणि दुसरी गोष्ट की काय काय आव्हानं ह्यात आहेत ते तुम्ही सांगितलं, पण ह्या सगळ्यामध्ये जी लाईफस्टाईल आहे वाघाची, जंगलात राहणारा, अभयारण्यात राहणारा वाघ आणि पिंजऱ्यात राहणारा वाघ यांच्यासुद्धा लाईफस्टाईलमध्ये फरक असतो, तर त्या पायाची मजबूती किंवा प्रत्यक्ष वाघाची जंगलातली ज्या प्रकारची जीवनशैली असते त्याला अत्यंत योग्य ठरेल अशा प्रकारचा हा पाय असणार आहे का? आणि किती काळ या सगळ्या प्रक्रियेला लागू शकतो? ट्रायल अँड एरर या सगळ्याचा काळ आपण गृहीत धरता. दोन गोष्टी आहेत. एक तर साहेबराव पिंजऱ्यात जन्मलेला वाघ नाही आहे, हा वाईल्ड हॅबिटॅटमध्ये जन्मलेला, त्याला माहिती आहे की जंगल काय होतं, काय आहे, 4 पायावर चालणं हे कसं असतं हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. अशा वाईल्ड ॲनिमलला हँडिकॅप करणं इज बॅड, आणि त्याला तसं सोडणं इज ऑल्सो बॅड. कंजनॅटली एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या पेशंटचा जेव्हा पार्ट नसतो तेव्हा तो त्याला ॲडॉप्ट होतो, पण एखाद्या ट्रॅजिक ॲक्सिडेंटमध्ये एखादा अवयव गमवणं, डोळा गमवणं किंवा हात गमवणं हे त्या व्यक्तीलाच फक्त माहिती असतं की तो गेल्यानंतर काय त्याच्यावर सायकोलॉजिकल परिणाम होतो, फिजिकल परिणाम होतो, ते कधीच बाकीचा समाज समजू शकत नाही. ॲज अ डॉक्टर आम्ही ते अनुभवतो पेशंट्समध्ये, ह्युमन्समध्ये. आणि तेच फिलिंग मला आलं जेव्हा मी साहेबरावला पहिल्यांदा बघितलं. त्याची जी व्यथा होती, त्याचं जे कणणं होतं ते गुरकावणं नव्हतं माणसांना बघून, ते ती त्याची व्यथा होती, कारण की त्याला ते पेन होतं न्यूरोमाचं किंवा फिंटम लिम्सचं. आणि ते दूर करणं ॲज अ ह्युमन बिईंग, आय थिंक डॉक्टर नंतर पण ॲज अ ह्युमन बिईंग पहिलं कर्तव्य आहे. ऑफकोर्स आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स्ड आहे की मटेरियल एवढं ॲडव्हान्स्ड आहे की 3D प्रिंटिंग वापरून, सिलिकॉन इम्प्लांट्स वापरून, सिलिकॉन प्रोसेस वापरून अगदी हुबेहूब त्याला जाणवणारसुद्धा नाही असं प्रोसेसेस आम्ही क्रिएट करू शकू. पण ते झालं सेकंडरी भाग. पहिले 3 ते 6 महिने आमचा पूर्ण एम, आमचं पूर्ण ध्येय त्याला त्याचं पेन दूर करणं हे राहणार आहे. एकदा पेन दूर झालं की मग साहेबराव जे ॲक्सेप्ट करेल, ज्या टाईपचं प्रोसेसेस ॲक्सेप्ट करेल, ज्या टाईपचा अवयव ॲक्सेप्ट करेल ती आपण त्याला देऊ, जेणेकरून तो परत जंगलात जाऊ शकेल, तो आपला प्रयत्न राहील.
म्हणजे त्याच्या वेदना दूर होईपर्यंत अगोदर आपल्याला सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे, आणि तुम्ही जसं म्हणता की 3 ते 6 महिन्याचा कालावधी यासाठी जाऊ शकतो आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला या प्रयोगासाठी शुभेच्छा, आणि लवकरात लवकर तुमचा हा प्रयोग यशस्वी व्हावा अशा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही झी 24 तास वेळ दिलात आणि हा तुमचा सगळा अनुभव आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.